नागपुरात समाजातील तथाकथित रूढींना झुगारून दोन उच्चशिक्षित तरुणींनी आयुष्यभरासाठी एकमेकींची साथ देण्याचे ठरवले असून त्यांच्या या नात्याला नाव देण्यासाठी दोघींनी साखरपुडा उरकला दोघींच्याही या निर्णयाला त्यांच्या घरच्यांनी मान्यता दिली असून सर्व स्तरातून या दोघींच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत नागपूरची सुरभी मित्रा ही डॉक्टर असून पश्चिम बंगालची पारुमिता एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे नुकताच नागपुरातील एका रिसॉर्टवर त्यांचा साखरपुडा सोहळा पार पडला येत्या वर्षभरात या दोघी एकमेकींसोबत लग्नबंधनात अडकणार असून विशेष म्हणजे भविष्यात दोघींनाही आई होण्याची इच्छा असून त्या मुलं दत्तक घेण्याचा किंवा सरोगेसीचा पर्याय निवडणार आहे पारुमिता आणि सुरभीची भेट कोलकात्यामधील कॉन्फरन्समध्ये झाली सुरुवातीला इन्स्टाग्राम आणि नंतर व्हॉट्सअपद्वारे त्यांचं बोलणं झालं त्यानंतर ऑगस्टमध्ये त्यांनी एंगेजमेंटचा निर्णय घेतला मात्र त्याला कमिटमेंट सेरेमनी असं नाव द्यायचं ठरलं सर्वात आधी पारुमिताने मला प्रपोज केलं असं सुरभीने सांगितलं त्यानंतर मी फोन सहा साथ ते सात दिवसांसाठी बंद ठेवला होता सात दिवसांनी तिचा मेसेज आला तेव्हा पारुमितानं राहून विचारलं ठीक आहेस ना तिची काळजी आणि प्रेम मला जाणवलं त्यानंतर मी तिला होकार दिला सुरभीने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी सगळ्यात आधी वडिलांना सांगितलं होतं की तिला मुलींबद्दल आकर्षण वाटतं व तिला मुलीसोबतच आयुष्य व्यतीत करायला आवडेल सुरुवातीला सुरभीच्या बाबांची प्रतिक्रिया तटस्थ होती ही फेज आहे निघून जाईल असं त्यांचं म्हणणं होतं मात्र दोन वर्षानंतर पुन्हा त्यांच्यात बोलणं झालं तेव्हा सुरभीने आजही मला महिलांविषयीचं आकर्षण वाटत असल्याचं त्यांना स्पष्ट सांगितलं सुरभीचे वडील डॉक्टर असल्यामुळे त्यांनी सुरभीला भक्कम आधार दिला सुरभीच्या आईने मात्र हे नातं जगजाहीर करू नका असं सांगितलं मात्र ज्या समुदायाचं मी प्रतिनिधित्व करते त्यांना माझ्या मोकळ्या वर्तनाने बळ मिळेल तसेच जर एखादी सुशिक्षित तरुणी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलली तर आणखी लोकांना प्रेरणा मिळेल असं आपल्या मनात आल्याचं सुरभीने सांगितलं आता या दोघींच्याही नात्याला मित्र कुटुंब नातेवाईक भावंड या सगळ्यांनी स्वीकारलं असून एकाही व्यक्तीने तिच्याशी संबंध तोडले नाही उलट त्यांना पाठिंबाच दिला